आजही 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव जिल्ह्यातील घरकुल योजना, योजनेला नाव साने गुरुजींचं, पण आज साने गुरुजी असते तर त्यांना लज्जेनं मान खाली घालायला लावली असती एवढा या घरकुल योजनेत भ्रष्टाचार झालाय। या घरकुल योजनेचं कंत्राट एसए कन्स्ट्रक्शन आणि एमए कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपन्यांना देण्यात आलं, पण या कंपन्यांच्या कंत्राटदारांनी या योजनेत जेवढा म्हणून भ्रष्टाचार करता येईल तेवढा भ्रष्टाचार केला। पण गोरगरिबांसाठी बांधलेली ही घरं पाहून या गरिबांनाही यापेक्षा आपली झोपडी बरी असंच वाटायला लागलंय। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपालिकेची ही आहे साने गुरुजी घरकुल योजना। 13 कोटींची ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराची रोल मॉडेल ठरली। फरशी नसलेल्या सदनिका, मोठमोठे तडे गेलेल्या भिंती, प्लास्टर नसलेल्या कमकुवत भिंती, घराच्या नावाखाली निव्वळ विटा मातीचा उभा केलेला सांगाडा असं या घरकुल योजनेचं वर्णन करता येईल। नुकतीच बांधण्यात आलेली ही घरकुलं कधीही कोसळतील अशी स्थिती आहे। 1.5 वर्षात 504 घरकुलं बांधण्याचं कंत्राट ठेकेदाराला दिलं असताना त्यानं प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4.5 वर्ष लावली। या 4.5 वर्षात घरकुलं बांधली अवघी 324। त्या घरकुलांमध्येही सुविधांच्या नावानं बोंबाबोंब अशी धोकादायक घरं चोपड्यातल्या झोपडपट्टीवासियांच्या ताब्यात देण्यात आली। या धोकादायक घरांमध्ये राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशी भावना रहिवाशांमध्ये वाढीला लागली। त्यामुळे गड्या आपली झोपडीच बरी होती अशी अवस्था इथल्या नागरिकांची झाली। लाईट नाही आहे, फिटिंग बरोबर कच्ची केलेली आहे, किचन वाटा नाही आहे, काही नाही आहे, लाईट नाही आहे, पाणीची सोय नाही आहे। घरकुल जब दिए तो इसको गरीबों को इस तरीके से मांगना चाहिए कि वो उनको पर्दी, अपने कपाड़ वगैरह सब सही सामान जो अपने घर में बनते पक्के घरों में उस तरीके से बनाना चाहिए। पीलेन दीवार डांडी ब्लॉक के अंदर न उसमें कुछ बासन रखनी, कुछ जगह नहीं है, जो कि अपन खिल्ला मारेंगे तो खिल्ला भी उसमें रह रहा नहीं, जब भी बाहर निकल जा रहा अपन निकल के मार रहे थे। संडा बाथरूम में देखो, संडा में टाइल वगैरह कुछ ही नहीं है, इसमें बाथरूम में किचन किधर ही कुछ ही नहीं है। जिसको जरूरत है उनको नहीं मिला, क्योंकि हम तो नदी किनारे रहते हैं, तो हमें तो नंबर ही नहीं है, हमारा तो लिस्ट में नाम ही नहीं है, कहीं दूर तक के नाम ही नहीं है, और जिसको जरूरत नहीं उसे मिल रहा है। चोपड्याच्या या घरकुल योजनेचं कंत्राट एसए कन्स्ट्रक्शन आणि एमए कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपन्यांना देण्यात आलं। या ठेकेदारांनी बांधकाम करताना अनेक गैरव्यवहार आणि अनियमितता ठेवल्या। ठेकेदारानं 504 घरकुलांचं कंत्राट पूर्ण केलं नाही। सदनिका बांधण्यासाठीची सगळी वाळू चोरीची वापरण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे कचरा पेट्यांसाठी 5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचं दाखवण्यात आलंय, पण परिसरात शोधूनही कचरा कुंडी सापडत नाही। घरकुल योजनेतल्या या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप नेवे यांनी आवाज उठवला। या घरकुलात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नेवे यांनी केली आहे। 7.5 कोटी मध्ये फक्त 324 घरं बांधून तयार आहेत, अजून यांची कोणतीच सुविधा इथे तयार नाही। डस्टबिनवर 5 लाख रुपये खर्च आहे या योजनेसाठी। तुम्ही इथे डस्टबिन आहे का पा? ही सर्व योजनाच कचराकुंडी झालेली आहे, तर तुम्हाला डस्टबिन दिसेल कुठे? ह्या योजनेत देखील जी हेल्पलाईनने एक महत्वाचा भाग उचलावा आणि याचा भ्रष्टाचार बाहेर काढून माझ्यासारख्या आरटीआय कार्यकर्त्याला आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे। नेवे यांनी नगरपालिका, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली, मात्र कुणीही त्यांच्या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही। डोळ्यांदेखत एवढा मोठा गैरव्यवहार होत असतानाही त्याविरोधात सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी कुणीही चकार शब्दही बोलायला तयार नाही। त्यामुळे घरकुल घोटाळ्याला झी हेल्पलाईनच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा निर्धार नेवे यांनी केला। त्यांनी झी हेल्पलाईनकडे घरकुल घोटाळ्याची तक्रार केली। तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम चोपड्यात पोहोचली, घरकुल प्रकल्पाची पाहणी केली। घरकुलांची अवस्था खरोखरच खूपच गंभीर होती। या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी नगरपालिकेत गेलो। त्यांना घरकुलांमधल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली। त्यांना हे प्रकरण माहीत नव्हतं असं नाही, पण यावेळी झी हेल्पलाईनने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरलाय म्हटल्यावर त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले। अशी तक्रार नगरपालिकेकडे प्राप्त झालेली आहे आणि सदर तक्रारीच्या कागदपत्राची मागवून घेतली मी, आणि आमचे चीफ ऑफिसर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात मी त्यांना चौकशी करायला आधीच सांगितलेलं आहे। घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असतानाही नगरपालिकेनं घरकुलांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार केलाय, म्हणजे दुसऱ्या टप्प्यातही भ्रष्टाचार करायला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार मोकळे। ठेकेदार कमकुवत घरकुल बांधून गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळ करणार। पहिल्या टप्प्यातल्या घरकुलांचं काम अपूर्ण आहे, ही घरकुलं कधीही भुईसपाट होण्याची भीती आहे। असं झालं तर शेकडो निष्पाप लोकांचे जीव जातील। मुंब्र्यातल्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल, पण झी हेल्पलाईन हे होऊ देणार नाही।
पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याचं काम होऊ देणार नाही. जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.